सध्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे दोनच कार्यकर्ते अतिशय सक्रियपणानं काम करतात आणि ते म्हणजे ईडी आणि इन्कम टॅक्स. आणि जे जे लोक त्यांच्या पक्षामध्ये येत नाहीत किंवा जे जे त्यांना उपद्रव देतात त्यांना उपद्रव देणं हेच या दोन कार्यकर्त्यांचं काम आहे एवढंच छाप्याबद्दल म्हणता येईल. आणि त्यावेळी ते हसन मुश्रीफ मंत्री होते, सत्तेत होते, खरं तर त्यावेळी त्यांच्यावर छापा टाकायला पाहिजे होता. पण त्यावेळी का छापा इन्कम टॅक्सला छापा टाकावा असं वाटला नाही आणि आत्ताच का वाटला हे न सुटणारं कोड आहे.